आदित्य साहेबांना ट्रेनिंग चालू असतं, त्यांनी एक एजन्सी नेमलेली आहे खोटं कसं बोलायचं ते. मग उद्धव साहेब असं बोलले, मग एकतर उद्धव साहेबांच्याबद्दल त्यांना आदर नाही, म्हणून उद्धव साहेब नेमकं जय उद्धव साहेबांनी बोललेलं त्याचं नेमकं जय राऊत कशाला दुजोरा देतील, ते कोणाला वाटेल ते बोलतात. संजय राऊतांच्याबद्दल मी बोलावं, मला वाटतं की मुख्य प्रवक्ता ते सुद्धा आहेत, मुख्य प्रवक्ता मी सुद्धा आहे. तुम्ही जुनी रेकॉर्ड दाखवा की उद्धव साहेबांनी काय सांगितलं, आणि नवीन रेकॉर्ड दाखवा आदित्यसाहेब काय बोलले, आणि त्यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेला कळून येईल की किती खोटारडेपणा महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे, किती खोटं बोलतलं जात आहे. सर्वप्रथम मी पंतप्रधान महोदयांचं अभिनंदन करतो, आणि सर्व जी मुलं ज्यांना आज नोकऱ्या मिळालेल्या आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांनी जीवनामध्ये यशस्वी व्हावं, देवाची देशाची चांगली सेवा करावी. भाई आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली आहे, ते म्हणाले मुख्यमंत्री मातोश्री येऊन येऊन रडले, ईडीची भीती होती. मी आपल्याला जरा एकच मिनिट याचं उत्तर देतो. उद्धव साहेबांची एक तुम्ही मुलाखत बघा की ज्याच्यामध्ये ते म्हणाले की मी एकनाथ शिंदे साहेबांना बोलवलेलं होतं, म्हणजे एकनाथजींना बोलवलेलं होतं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला पाहिजे तर मुख्यमंत्री व्हा, मी मुख्यमंत्री पद सोडतो. त्याला त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले होते, हे स्वतः उद्धव साहेब बोललेले आहेत. आदित्य साहेबांना ट्रेनिंग चालू असतं, त्यांनी एक एजन्सी नेमलेली आहे खोटं कसं बोलायचं ते. मग उद्धव साहेब असं बोलले, मग एकतर उद्धव साहेबांच्याबद्दल त्यांना आदर नाही, म्हणून उद्धव साहेब नेमकं जे उद्धव साहेबांनी बोललेलं त्याच्या नेमकं विरुद्ध हे आदित्य ठाकरे बोलत आहेत. एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो, खोटं कसं बोलावं याचं उत्कृष्ट उदाहरण महाराष्ट्रामध्ये नवीन तयार होत आहे, एक नवीन गोबेल्स महाराष्ट्रामध्ये तयार होत आहे, आणि ही महाराष्ट्राची परंपरा अजिबात नाही. संजय राऊत कशालाही दुजोरा देतील, ते कोणाला वाटेल ते बोलतात. संजय राऊतांच्याबद्दल मी बोलावं, मला वाटतं की मुख्य प्रवक्ता ते सुद्धा आहेत, मुख्य प्रवक्ता मी सुद्धा आहे, परंतु बोलण्याला एक मर्यादा असायला लागते आणि ती मर्यादा कोणीही सोडू नये, कारण ही सामाजिक सुधारणेची भूमी ही महाराष्ट्र आहे. आणि उद्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण महाराष्ट्रामध्ये साजरी करत असताना महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सला कुठल्या स्तरावर न्यायचं याला स्व लिमिट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी जे आदित्य साहेबांच्याबद्दल बोललेलो, आदित्यजींच्याबद्दल बोललेलो आहे, तुम्ही कन्फर्म करा आणि नंतर तुम्ही जुनी रेकॉर्ड दाखवा की उद्धव साहेबांनी काय सांगितलं, आणि नवीन रेकॉर्ड दाखवा आदित्यसाहेब काय बोलले, आणि त्यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेला कळून येईल की किती खोटारडेपणा महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे, किती खोटं बोलतलं जात आहे, आणि एका सच्च्या शिवसैनिकाची कशी अवहेलना केली जाते. आणि म्हणून तुमच्याबरोबर कोणी थांबावं एवढीसुद्धा आता तुमची पातळी आदित्यजींची राहिलेली नाही आहे, आणि तुम्हाला हे बोलण्याचे अधिकार राहिलेले नाही आहेत. कारण तुमच्यासमोर हा प्रूफ आहे, मी तुम्हाला सांगतो, उद्धवजींची काढा ती कॅसेट, ती लावा आणि त्याच्या शेजारी आदित्य लावा, मग मला उत्तर देण्याचं गरज राहणार नाही. अशा तऱ्हेची महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, खोटं बोलायचं, सहानुभूतीने मतं मिळवायची, अशा पलीकडे काही नाही, कोणाची काय काळजी नाही. पाऊस आला तर केवळ शेतकऱ्यांची नावं घ्यायची, आपल्याकडे सत्ता असताना शेतकऱ्यांना मदत नाही करायची. काल ते भाजपवर तयारी करत होते, बरं आहे ना, आज भाजपवर तयारी करत होते, बरं आहे ना. आज भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी काय, आज वैशाखीचा दिवस आहे, त्या दिवशी उत्कृष्ट असं त्यांनी एक भेट दिलेली आहे भारतातल्या बेरोजगार तरुणांना, आणि त्यांनी संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव केलेलं आहे. तुम्हाला कुठलाही अधिकार नाही त्यांच्याबद्दल बोलायचं. सत्तेवर येत असताना तुम्हाला ते बरोबर चालतात, आणि सत्तेतून बाहेर गेल्यानंतर त्यांच्याबद्दल वाईट बोलणं हे चुकीचं आहे. नरेंद्र मोदी साहेब भारताचा स्वाभिमान आहे, आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना आदरानेच बोललं पाहिजे. ते पंतप्रधान आहेतच, परंतु आज जगाचे एक प्रमुख नेते आहेत, आणि म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही बोलता ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे, एवढंच मला म्हणायचं आहे.